नमस्कार। शिंदे गटाच्या शिवसेनेच्या वर्धापन दिनी कार्यक्रमात पक्षाचे नेते रामदास कदम यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली होती। संजय राऊत, तुझ्यामध्ये हिम्मत असेल तर तुझ्या मुलीच्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेऊन सांग की तू शरद पवारांचा आहेस की उद्धव ठाकरेचा आहेस, सांग शपथ घेऊन। संजय राऊत यांनी मुलीच्या डोक्यावर हात ठेवून सांगावं की ते राष्ट्रवादीचे आहेत की शिवसेनेचे, असं रामदास कदम यांनी म्हटलं होतं। यावर आता संजय राऊत यांचे धाकटे भाऊ आणि ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। रामदास कदम यांनी संजय राऊत यांना निष्ठा शिकवण्याची गरज नाही, रामदास कदम हे शिवसेनेत होते त्यावेळी ते आमच्या घरी यायचे, राऊत माजी राष्ट्रवादी शरद पवारांकडे वर्णी लावा म्हणजे माझं बस्तान चांगलं बसेल, अशी विनवणी रामदास कदम करायचे। वेळोवेळी घेऊन त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासंदर्भात संजय राऊत यांच्याकडे विनंती केली होती, परंतु संजय राऊत यांनी रामदास कदम यांना सेनेतच राहण्याचा सल्ला देखील दिला होता, असा गोप्यस्फोट सुनील राऊत यांनी केला आहे। आता यावर रामदास कदम काय प्रत्युत्तर देणार हे देखील पाहण्यासारखं असणार आहे। यावरून तुम्हाला काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शकू नका।